आणि संभाजीनगर मधलं ते सुद्धा आंदोलन चालू आहे, तर नेमकं त्याकडे कसं पाहताय आणि सरकार या आरक्षणाच्या बाजूने काय नेमकं करतंय का नाही काय वाटतं तुम्हाला? सरकार तर या सगळ्यांना फसवतच ना आरक्षणाच्या बाबतीत. मनोज जरांगे पाटील असेल किंवा संभाजीनगरला ती कुबर हंडे नावाची मुलगी उपोषणाला बसली असेल, सरकार फसवणूकच करते. दोन्ही घटकाची सरकार फसवणूक करते म्हणून तर आंदोलन होतंय ना. सरकार 17 वेळेस खोटे आश्वासनं देतात, सर्क्युलर काढतं, प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठंच होत नाही. आता 4 जागेवरती राष्ट्रवादी अजित पवार गटानं दावेदारी केलेली, मात्र दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटामध्ये खूप मोठी अस्वस्थता पाहायला मिळते आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कसं चित्र असू शकतं नेमकं कसं पाहता हे सगळे तुमच्याकडे आपण काय येऊन भेटतात? हे पण महायुतीचं काय चालू आहे मला माहिती नाही. महाविकास आघाडी अतिशय सामंजस्यानं बीडच नव्हे मराठवाड्याच नव्हे तर महाराष्ट्रात जागा वाटप करेल आणि तेवढ्याच सामंजस्याने एकमेकांना सोबत घेऊन लढेल आणि तेवढ्याच सामंजस्याने समोरच्याला हरवेल. पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती केली, त्यावेळी एक संजय राऊतांनी ट्विट केलंय, संविधान के घर को आग लगी है असं राऊत म्हणताय ट्विटच्या. याच्या आधी कधी पंतप्रधान गेले नव्हते ना, आताच पंतप्रधानाला सरन्यायाधीशाच्या घरी जायची काय गरज वाटली एवढं गणपतीवर त्यांना प्रेम निर्माण झालं, याच्या आधी कधी झालं नव्हतं असं मला तरी वाटतं. मराठवाड्यात आरक्षणाच्या बरोबर करतात मला थोडं इम्तियाज जलील जे बोलले ते मला वाटत नाही ते असत्य बोलले. राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती होती, मात्र खासदार पडोळे जे आहेत ते रील करताना आपल्याला दिसत आहेत. ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी बोनेटवर बसून त्यांनी रील काढली. खासदार पडोळे वाटतं असंवेदनशीलपणा कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीनं अशा संदर्भात दाखवलं, कारण ज्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली शेतकरी ज्या पद्धतीनं या नुकसानीला सामोरं जातात या ठिकाणी पाहणी करताना सगळ्या गोष्टी करताना संवेदनशीलता बाळगण्याची आवश्यकता आहे. आपण काय शोभाजी साठवी जातो का शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जातो याचा विचार सगळ्याच लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. मुंबईत एक बैठक झाली, छोट्या नेत्यांना सांगू नका, मी दानवे साहेब यांच्यापेक्षा मोठ्या नेत्यांसोबत बसलो होतो असं जलील म्हणतात. मला असं वाटतं मी शिवसेनेसोबत तर बसले नाही एवढं क्लिअर सांगतो, आणि शिवसेनेचा या सगळ्या विषयाशी कोणताही संबंध हे मी स्पष्ट पुन्हा एकदा जलीलांना सांगतो. बीडमध्ये यानंतरची जी चर्चा आहे ते अनंत चतुर्थी दिवशी नंतर होईल असं म्हणतात. मला असं वाटतं जास्तीत जास्त जागेवर सहमती होईल, काही जागेची सहमती बाकी आहे ते म्हणतात ते सत्य आहे, परंतु आकडा त्यांनी दिलेला मला सत्य वाटत नाही. देशातलं आरक्षण संपवण्याची भाषा राहुल गांधी यांनी केलेली आहे, शिवसेनेची भूमिका अजूनपर्यंत पुढे आली? मला असं वाटतं राहुल गांधी असं काहीच बोललेले नाही. मीडिया आणि भारतीय जनता पार्टीचे लोक खोटा नॅरेटिव्ह बसवतात. राहुल गांधी असं कोणताही शब्द बोलले नाही आरक्षणासंदर्भात. आरक्षण असलं पाहिजे, ही सगळी आरक्षण ज्यांना मिळालेलं आहे हे सक्षम होईपर्यंत आरक्षण असलंच पाहिजे. शिवसेना सुद्धा आता या भूमिकेच्या बाजूनच आहे. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं एक पत्र व्हायरल होते, ते अजित पवारांना उद्देशून म्हणतात की दादा तुमचं वागणं बदललं आहे आणि तुम्ही जे कार्ड खेळताय कोणाच्या दबावावरून खेळताय, आता तुम्ही शरद पवार साहेबांना धोका दिला तर आम्ही कसं कुणासोबत जायचं असं त्या पत्रात भाव घेतला त्यांनी व्यक्त केलं. हे होणार आहे कारण ज्यांनी आपल्या घरातल्या कुटुंबाला फसवलं हे कार्यकर्त्याला आता फसवतात आणि हे सगळं भारतीय जनता पार्टीमुळे होतं हे तितकंच सत्य आहे. इम्तियाज जलील म्हणाले की बावनकुळे आणि शिरसाट या दोघांनाही मागच्या दारानं बीफ खाल्लेला आहे, बीफ खातात आणि कार्यकर्त्यांचे माथे भडकवतात असा आरोप केला इम्तियाज जलील. सत्य असेल मला माहिती नाही पण असू शकतो. सत्य करत असताना लोकसभा सचिवालयाकडून एकनाथ शिंदेना शिवसेना शिंदे गट असा उल्लेख केलाय, मात्र अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त केवळ काही ज्ञान नाही परंतु निवडणूक आयोग सुद्धा केंद्र सरकारच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या गाईडलाईननुसारच चालतो हे स्पष्ट होत आहे. लोकसभा सचिवालय सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अंडर आहे, त्यामुळे भेदाभेद करण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करतात.
राज्यात राज्यात सत्ताधाऱ्यांची दादागिरी वाढली का असा एक महत्वाचा प्रश्न येतोय. एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. सत्ताधारी पक्षाचे लोक या पूर्ण महाराष्ट्रात सत्तेचा मा झाल्यासारखं वागताय. आमदार त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला गोळ्या मारतात, काही आमदार गणेशोत्सवात गोळीबार करतात, काही आमदार अधिकाऱ्यांना मारहाण करतात. वाटतं एक तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुलांनी एक कार ॲक्सिडेंट केला, त्याच्यातून त्याला वाचवलं जातं, पोर्शे कारमधल्या आरोपीला वेगळा न्याय लावला जातो, भाजपच्या अध्यक्षाच्या मुलांना वेगळा न्याय लावला जातो. मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या अक्षरशः चिंधड्या या महाराष्ट्रात ह्याच्या आधी कधीही अशा उडल्या गेल्या नव्हत्या एवढ्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी उडवलेल्या आहेत. महाविकास